What is production design? So to explain it well, we are here at ND Studios, the place where Sir Nitin Desai makes a reality out of imagination, creates a scenic on-screen beauty that you fall in love with. We as filmmakers feel extremely honored to be here, so let's take a stroll around and talk more about production design and art direction. Production design is the one element of filmmaking which is often neglected while making a short film. I've seen many short films shot inside a room which looks pretty boring and which is not at all cinematic. Production design is not just about shooting at good locations. You should be always aware about the theme of your film. Production design or art direction is always happening in the background of your frame. An average movie viewer never observes the production design or the art direction in the film. But production design is very important as it tells a lot more about the story or the film. But what about production design on a low budget for short films? Remember this line, if you don't have the money to build a set, then make the whole city your set. So for short films, we always have a low budget or no budget. So for short films, what you can do is do some location hunting and try finding your locations appropriate to your particular story. So that's enough of talking by me, I think, and let's hear it from the man himself, Mr. Nitin Desai. Over and out. नमस्कार, मी नितीन चंद्रकांत देसाई, एक आर्ट डिरेक्टर आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणून 34 वर्ष काम करत आहे. पण तुम्हाला गंमत माहिती आहे का की मी जेव्हा 34 वर्षापूर्वी ह्या आर्ट डिरेक्शन फील्डमध्ये आलो तेव्हा माझ्या घरच्यांना, माझ्या आईला आर्ट डिरेक्शन म्हणजे काय हे बेसिकच माहीत नव्हतं. कारण आपण सगळी सर्वसामान्य घरातली माणसं आणि आर्ट डिरेक्शन ह्याच्याबद्दल लोकांना तितकंसं नॉलेज त्या वेळात तरी नव्हतं. पण आर्ट डिरेक्शन हे चित्रपट जेव्हा बनवलं जातो किंवा टी व्ही सिरियल जेव्हा बनवलं जातं तेव्हा जी कथा दिग्दर्शक लिहितो ती 2D फॉर्ममध्ये असते. ती एक लिखाणाच्या पद्धतीने तो राईट करतो आणि त्याला प्रत्यक्षात 3D जे लुक द्यायचं असतं, त्याचं रूप द्यायचं असतं किंवा त्याला त्या काळामध्ये घेऊन जायचं असतं किंवा त्या प्रत्यक्षात ते वाचव निर्माण करायचं असतं, तर तेव्हा आर्ट डिरेक्शन कामाला येतं. आणि आर्ट डिरेक्टर ती जी 2D स्क्रिप्ट आहे डायरेक्टरची, ती प्रोडक्शनच्या माध्यमातून, प्रोडक्शनच्या मदतीने ती ॲक्च्युली वास्तवात आणतो. असं मेन आर्ट डिरेक्शनचं काम आहे. कारण ह्याच्यातला फार गमतीदार किस्सा आहे की जेव्हा मी चाणक्याचा सेट लावत असताना मी आयुष्यातलं पहिला इंडिपेंडंट आर्ट डिरेक्शन केलं आणि माझ्या घरच्यांना तोपर्यंत माहीत नव्हतं. रात्री घरी येताना सगळे कपडे माखलेले असायचे तर आईला असं वाटायचं की हा नक्की करतो का, हा रंगारी आहे का प्लॅस्टरचं काम करतो, आणि माझी थट्टा उडवली जायची. पण मी म्हटलं की एक दिवस येईल जेव्हा मी म्हणजे माझ्या आईवडिलांना आणि पूर्ण जगाला सांगून देईन की मी कशा पद्धतीचं काम केलं. तर त्या पद्धतीने चाणक्य ह्या मालिकेसाठी मी एक पूर्ण इंडिपेंडंट सेट लावलेला आणि त्या इंडिपेंडंट सेटच्या वेळी जेव्हा तो पूर्ण झाला तेव्हा मी आईला घेऊन गेलो. आई आणि वडिलांना मी रिक्षा पैसे जमवून कसं तरी फिल्म सिटीमध्ये, चित्रनगरीमध्ये घेऊन गेलं असताना मी आईला सेट दाखवत होतो की हे चाणक्याचा सेट, 320 BC, पाटलीपुत्र, मग हे गेट असतं, मग हे खंदक आहे, मग इथे मोठ म्हणतात, हे दार सकाळी उघडलं जातं सूर्योदयाला आणि सूर्यास्ताच्या वेळी बंद होतं, ही चुंगी हाऊस आहे, इथे ऑफिसेस आहेत, पुढे बाजार आहे, इथे क्षत्रियांची घरं, इथे ब्राह्मणांची घरी आणि हा राजाचा पॅलेस. असं मी दाखवल्यानंतर तो 1-2 किलोमीटरचा 2 एकरमधला जो सेट होता तेव्हा मला आई म्हणाली की हे सगळं ठीक आहे पण ह्याच्यात तू काय केलं. म्हणजे तिला हे माहीत नव्हतं की ते तिच्याच मुलाने हे विश्व उभं केलेलं. मग मी आईचा हात पकडला आणि जेव्हा मी मागे घेऊन गेलो तर सेट्स जसे पुढे सुंदर दिसतात तर मागे त्यांना सपोर्ट्स आणि हे असतात, तर अशा पद्धतीने जेव्हा तिने ते मागचं वास्तव पाहिलं तेव्हा तिला कळलं की नाही, माझ्या मुलांनी
हे काहीतरी विश्व तयार केलं आहे आणि मग सगळ्याच गोष्टी सुखकर झाल्या आणि त्यांच्या आशीर्वादाने मग चाणक्य आहे, 1942 लव्ह स्टोरी आहे, देवदास आहे, हम दिल दे चुके सनम आहे, जोधा अकबर आहे, लगान आहे, असे मोठे मोठे चित्रपट झाले. आत्ताच 1 करोड ग्लासचा शीश महल मला लावता आला, प्रेम रतन धन पाहायला, आणि अशा पद्धतीने ते कलाविश्व चालू झालं. त्यातलाच एक आणखीन की आग्रा फोर्ट, जेव्हा आशुतोष गोवारीकरांबरोबर मी अनेक सिनेमे केले, त्यातला जोधा अकबर हा एक महत्त्वाचा सिनेमा होता, कारण तो काळ एक राजपूत प्रिन्सेस मॅरी होऊन जेव्हा आग्र्याच्या फोर्टमध्ये येते आणि ते आग्र्याचं आर्किटेक्चर कशा पद्धतीने वेगळं असतं आणि ती संस्कृती कशी वेगळी आहे आणि तिचा जो शॉट होता हत्तीवरनं अंबारीतनं आतमध्ये यायचा, तर त्याच्यासाठी आम्हाला तसाचा तसा आग्रा फोर्ट बनवायचा होता. मग मी आणि माझी टीम आग्र्याला गेलो, त्या फोर्टमध्ये पूर्ण तो आग्रा फोर्ट आम्ही मोजून काढला आणि मग तसाच्या तसा आग्रा फोर्ट 3 महिन्यामध्ये एनडी स्टुडिओमध्ये तयार करण्यात आला. बऱ्याच लोकांना बरेच म्हणजे अवॉर्ड्स गेले, बऱ्याच लोकांना असं वाटलं की आम्हाला आग्रा फोर्टमध्ये रिअल जाऊन तिथे शूट केलं, पण तो एवढा तंतोतंत स्टुडिओमध्ये बनवला गेला सेट. ते जे गेट आहे त्याच्यातलं दिवाने आम आहे, दिवाने खास आहे, जोधाचा आणि अकबरचा चेंबर आहे, असे वेगवेगळे छान रूपं तिथे आम्हाला तयार करता आली. त्याचप्रमाणे आत्ता रिसेंटली सलमान खानचा आणि सूरज बडदेवांचा झालेला जो प्रेम रतन धन पाय आहे, तर त्याच्यासाठी स्पेशल हवेली आम्हाला तयार करायची होती, कारण तो जो युवराज आहे तो आत्ताच्या काळातला पण वाटला पाहिजे, ते त्या काळातलं राहणीमान पण वाटलं पाहिजे, आणि ह्याच्यासाठी पूर्ण वेगवेगळे बडोदा पॅलेसपासून ते उदयपूर, जयपूर अशा वेगवेगळ्या पॅलेसेसचा अभ्यास करत त्या सगळ्यांचं संमिश्रण मिळून ह्या 6 महिन्यात एक छान पॅलेस उभा करण्यात आला. तो एवढा सुंदर झाला की त्यातली जी लॉन आहे, त्याचं फाउंटन्स आहेत, त्याच्या कॉरिडोर्स आहेत, त्याचे हॉल्स आहेत, त्याचे शँडेलियर्स आहेत, त्यामुळे तो एवढा ऑथेंटिक वाटतो की बरेच जणांना असं वाटलं की आम्ही तो रिअल ठिकाणी जाऊन शूट केला. तर कला दिग्दर्शक म्हणजे जेव्हा आपण चित्रपट पाहतो आणि आर्टिस्टच्या मागे जेव्हा फ्रेममध्ये जे काही वास्तव दिसत असतं तो निर्माण करणारा म्हणजे कला दिग्दर्शक, आणि मी ते जगतोय, मी ते एन्जॉय करतोय. त्या काळात फारच कमी नवीन पिढी ह्या विषयाकडे येत होती, पण आजकाल आनंद होतो की इंटिरियर्स करणारे, आर्किटेक्चर करणारे आणि भरपूर मीडियामध्ये काम करणारे मुलं मुली तुमच्यासारखी तयार झालेले आहेत, आणि त्यामुळे बरंचसं ह्या फील्डमध्ये पण एज्युकेशनचं महत्त्व आणि एक चांगल्या पद्धतीचं विश्व निर्माण करण्यासाठी, कारण ह्याच्यासाठी पण जे लागणारं तंत्र आहे, कॉम्प्युटर ग्राफिक आहे, हे आहे, ते अवगत करण्यासाठी अभ्यास हा महत्त्वाचा असतो, आणि त्या माध्यमातनं मीडिया ओरिएंटेड भरपूर लोक आजकाल आपलं 12वीनंतर 10वीनंतर करिअर म्हणून हे चूज करायला लागलेली आहेत. त्यामुळे इंटरनॅशनल सिनेमांसारखं भारतीय चित्रपटांचं पण कला दिग्दर्शन आणि लुक फिल्मचा जो आहे तो पण उत्कृष्ट दर्जाचा होत चालला आहे, आणि तेच गमक आहे कला दिग्दर्शनाचं. So please like, share, comment and subscribe to the Indian filmmaker. Please subscribe to our channel, okay? Everyone, you can watch it in space too. Okay? Bye. Abhi aisa laga usne smile kiya.